करवीर तालुक्यातील गांधीनगर परिसरात सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या वतीनं बालकामगार शोध मोहीम राबवण्यात आली या मोहिमेदरम्यान दोन मुलांना ताब्यात घेण्यात आलं मात्र त्या मुलांना वेळी सुरक्षास्थळी हलवण्याऐवजी कामगार विभागाच्या पथकानं मुलांना आपल्यासोबत दिवसभर फिरवलं हा एक प्रकारे लहान मुलांचा छळ असल्याचा आरोप करत शिवसेनेनं आज सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरलं करवी तालुक्यातील गांधीनगर परिसरात सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या वतीनं बालकामगार शोध मोहीम राबवण्यात आली काही दुकान आणि वीटभट्टी परिसरात ही मोहीम राबवली या मोहिमेदरम्यान दोन लहान मुलं आढळून आली त्या मुलांना कामगार विभागाच्या दिवसभर ही बाब अत्यंत गंभीर आहे ताब्यात घेतलेल्या मुलांना तातडीनं सुरक्षित स्थळी हलवणं आवश्यक होतं मात्र अधिकाऱ्यांना योग्य काळजी घेतली नाही त्यामुळे ती मुलं दिवसभर घाबरलेल्या अवस्थेत होती तर दुसऱ्या बाजूला आपल्या मुलांना कोणीतरी पळ का या शंकेनं आईची घाबरगुंडी उडाली होती दिवसभर काम सोडून ती आपल्या मुलांना शोधत होती या घटनेवरून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार आणि करवीर प्रमुख राजू यादव यांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी राहुल तोडकर आणि वाय एम हुंबे यांना धारेवर धरलं तसंच अधिकाऱ्यांना जाब विचारला बालकामगार कारवाईच्या नावाखाली मुलांचा छळ आणि हाल सहन केले जाणार नाहीत असा इशारा यावेळी देण्यात आला या प्रसंगी अवधूत साळोखे राजू सांगावकर दिनेश परमार विनोद खोत दिलीप सावंत कैलास जाधव किरण शिंगे बाबूराव पाटील दीपक पोपटानी सुनील पारपाणी उपस्थित होते